हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या दुष्काळी तालुक्यातून या तालुक्याला वगळण्यात आलेलं आहे। अतिशय खेदाची बाब आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्री आहेत, त्या दोन मंत्र्यांच्या तालुक्यालाच दुष्काळाची झळ बसत आहे। सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये त्यांच्या विधानसभेमध्ये 10 गावं उत्तर सोलापूर तालुक्यातील येतात, 55 गावं दक्षिण तालुक्यातील येतात। या संपूर्ण गावाला दुष्काळामधून दुष्काळ यादीतून वगळण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब यांच्या शहर उत्तर विधानसभेमध्ये उत्तर तालुक्यातील कोंडी आणि खेड ही गावं येतात, तीसुद्धा गावं या ठिकाणी दुष्काळी यादीतून वगळण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांची अवस्था अतिशय भयानक आहे, जनावरांना चारा नाही आहे, पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे भूजलमधील पाण्याची पात्रता कमी झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये टँकरसुद्धा सुरुवात झालेले नसून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना या ठिकाणी दुष्काळामध्ये ह्या तालुक्यांचा समावेश होणं गरजेचं होतं, तरीसुद्धा ह्या तालुक्यांचा समावेश झाला नसल्याकारणानं दसऱ्यानंतर शिवसेना जर दुष्काळी तालुक्यामध्ये या तालुक्यांचा समावेश झाला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनावर असेल। थँक्यू। हे दोन्ही मंत्र्यांचा अपयश वाटत नाही का तुम्हाला? दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामाकडे लक्ष देत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। दुष्काळी तालुका म्हणून त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या गावाला त्यांनी दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं होतं, पण तसं ते रिझल्टवरनं दिसून आलं नाही। आता तरी त्यांनी याचं पुनर्सर्वेक्षणासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा